प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा, काँग्रेसला 3, तर शिवसेना UBT पक्ष 2 जागा लढणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील जागा वाटपावर तिन्ही पक्षाचे प्रमुख अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे पर्वती, हडपसर, खडकवासला, तर काँग्रेसकडून पुणे, कंटोनमेंट, शिवाजीनगर, कसबा हे मतदारसंघांमध्ये विधानसभेमध्ये निवडणूक लढली जाईल. आणि शिवसेना UBT कोथरूड आणि वडगाव शेरीची जागा लढणार असल्याची माहिती समोर येते. तर पुण्यामध्ये 8 विधानसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी महाविकास आघाडीमधील कोणता पक्ष किती जागा लढणार याविषयीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते. तर 3 जागा काँग्रेसकडे, 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस SP कडे, तर 2 जागा या शिवसेना UBT ला मिळणार असल्याची माहिती समोर येते. हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.